काय झालं नेमकं ते, म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न केले हो आणि सक्सेसफुल आहे, बॉम्ब केप्ट ऑन हँगिंग देअर. मग इंडियन टेरिटरीवरती आलो, आणखीन कमिंग बॅक टू बेस, अगदी हाईटवरती विमान जस्ट केम स्ट्रेट अँड मीच गोरखपूर एअरफील्डवरती लँड करायच्या 40 किलोमीटर्स बिफोर. तो कसा अप विदाउट एनी एफर्ट ऑन माय पार्ट, नो एफर्ट ऑन नो ऑपरेशन ऑफ मॅन्युअल ऑर स्टँड बाय इलेक्ट्रिकल, इट जस्ट फेल ऑन इट्स ओन. म्हणजे समथिंग विच इज कुड नॉट बी आयडेंटिफाईड ॲट ऑल बाय ऑल टाईप्स ऑफ टेक्निकल क्वेरीज. मी तर म्हणेल हे परमेश्वराचीच कृपा, कारण जर बॉम्ब अडकला असता तर लँडिंग करताना बस झाला असता, आणि म्हणजे धडकतच नव्हती पण एअरक्राफ्टची पण नव्हती, म्हणजे परत परमेश्वर. तर काही हानी नाही झाली, इट वॉज हार्डली 2 किलोमीटर अवे फ्रॉम द व्हिलेज, नाही. आणि खोटं वाटेल सांगायला की 13 दिवस ही लढाई चालली, त्या 13 दिवसात माझं 10 पाऊंड वजन कमी झालं. त्यावेळी किलो नव्हते, त्यावेळी पाऊंडातच म्हणायचं 10 पाऊंड, किंवा रात्रंदिवस काळजीच सतत किंवा मम्मी सांगते ना आता त्यांच्या नेबर नाही हे बातमी द्यायला की बाबा तुमचं हे कोण नाही आहेत किंवा वाढलेत किंवा बॅड न्यूज असेल वगैरे, तर ह्यांना जायला लागायचं ऑफिसरच्या बायकांना सांगायला वगैरे. ती कल्पनाही करवत नाही की आज आपण नेबर्स आहोत आणि चांगलं बोलतो आणि उद्या ही बातमी त्यांना सांगायची, कारण जिव्हाळ्याची नात्याची रक्ताची माणसं जवळ नसतात. तेव्हा ही जी मित्रमंडळी असतात ना, तीच आपली जिव्हाळ्याची रक्ताची नाती समजायची आणि खूप एकमेकांना आम्ही मदत करत असतो. अगदी प्रत्येक काही समारंभ असो, सुखाचे दुःखाचे कसलेही असो, अगदी धावून धावून एकमेकांसाठी खूप मदत करत असतो. पण यांच्याबद्दल 5 गोष्टी सांगायच्या झाल्या तर कोणत्या सांगा? आमच्या एवढा कठीण आहे का? मी खरं प्रश्न ते युद्ध आणि हे युद्ध ब्रॉडली स्पीकिंग, आतापर्यंत रिटायरमेंट शी इज टू लिसन. आता आफ्टर हळूहळू हळू आय एम लिसनिंग. वा, कहाणी घर घर. बरं, युद्ध शांत करणं सोपं वाटतं की यांचा राग? नाही हो, मी एवढे माझा शांत स्वभाव आहे, एवढं राग प्रश्न यांना विचारला रागीत नाहीये मी, प्रश्न यांच्यामुळे तो प्रश्नच येत नाही. बेसिकली ते ना अनॉइड झाली आणि जर अँग्री झाली तर बेस्ट थिंग इज जस्ट कीप क्वायट, दॅट्स ऑल. मी गप्पच बसतो. नाही या सगळे म्हणजे हे प्रश्न हे गंमत होती, पण मला असं वाटतं की या निमित्ताने खूप छान गप्पा झाल्या. 26 जानेवारी होम मिनिस्टरच्या 8 वर्षाच्या प्रवासामध्ये आजचा हा अत्यंत वेगळा आणि प्रत्येकाला अभिमान वाटेल, ऊर भरून येईल असा हा आजचा भाग. झी मराठी परिवाराकडून आपणाला सॅल्यूट करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे, आणि झी मराठीच्या या परिवाराकडून अरे बाबा शाल, खर तर मी किती भाग्यवान असं मला वाटायला लागलेलं आहे. भरून आशीर्वाद. यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, खरंय. म्हणजे यांनी देशासाठी खूप केलं आणि त्याच वेळेला या माऊलीने खंबीरपणे त्यांना कायम पाठिंबा देत राहिल्या. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी, महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही महाराष्ट्राची पैठणी, आज ही पैठणी आमच्या या माऊलीला देताना झी मराठीला खूप आनंद होतो. नमस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.